कितनी शानदार होगी यात मात्र तिळमात्र शंका नाहीये, तुम्हाला इथं संघर्ष देखील करणं गरजेचं आहे, कारण की 81 धावांचा डोंगर पेलायचा आहे, एवढं मोठं आव्हान जे मैदानाच्या आतमध्ये पेलायचंय. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय किशोर मराठे, तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल काय कामगिरी हा तर किशोरकडून असणार आहे. हट्टीगावचा हा सितारा काय कामगिरी करणार आहे. या वेळेला चेंडू बिगिट आहे इथं पहा क्षेत्ररक्षक दूरवरती आणि पहा कॉमेंट्री बॉक्स ला आता सलामी दिले षटकार छिरान. पहा नक्कीच आपण पाहिले पाहुनी या लीला दंग झालो मी, आता इथं ऐकलंय तुम्ही, आता षटकार पाहून देखील आम्ही देखील दंग झालोय. इथंच पेंडू पा नक्कीच सुरे काय इथं चेंडू पंच निघवलाय, परंतु शरीराच्या वर्ण चेंडू गेलाय, वाईट चेंडू पंच गावतात, अवंतर चेंडू आहे. संघाचं धावफलक 20 धावा संघाच्या धावफलकावरती आहेत. दुसरं षटक तुम्ही पाहता प्रगतीपथावरती असताना 20 धावा धावफलकावरती आहेत. या वेळेचा चेंडू आडव्या बॅटनं हा चेंडू देखील फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावर न येईल षटकार शेरात. पहा विनायक वाजेचा ब्लास्ट तुम्ही पाहताय फलंदाजी मध्ये अक्षरशः कहर करण्याचं काम आता मैदानात मध्ये होताना आक्रमण आणि आक्रमण फक्त आणि फक्त मैदानात मध्ये आहे. इथं देखील आखूड टप्प्यात चेंडू इथं फटका नो चेंडू पंचांनी कळवलाय, कारण की हा चेंडू खराब आहे. ह्या षटकातला दुसरा बाउन्स असताना तो नक्की पंचांनी कळवलाय, बरोबर ठीक आहे, कारण की या देखील तुम्ही आधी आखूड चप्पटचा चेंडू टाकला होता, आता देखील चेंडू आखूड टप्प्याचा इथं चेंडू नो आहे. आता फ्री हिटची संधी आली आहे, इथं बोनस आता मिळालेला आहे, जीवदान देखील आहे, इथं जीवदान मिळालं, ह्या जीवदानाच पहा संधीचं सोनं करावं लागेल. काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. गोलंदाज आपण पाहतोय किशोर मराठे, तुम्ही पहा नक्की आता इथं चुकतोय, आता फलंदाज पाहायचे काय कामगिरी होणार आहे. शांतता जे आपण पाहतोय फलंदाजाला चेक गेले गेले मैदानाच्या आतमध्ये, इथं कुठलाही चेंडू टाकलेला जात नाही, इथंच पंच कळवतील मृत चेंडू आहे. फ्रीडचा चेंडू पाहायचाय पुन्हा एकदा, या वेळेला फ्रीडचा पुरेपूर फायदा, चेंडू जाईल सरळ समालोचन कक्षाला सलामी देणारा हा दुसरा षटकार. पहा षटकार संघ धावफलक 33 धावा धावफलक वरती लागतायत. पहा महाराजा फायटर संघ नायक लगेच 2 मिनिटाच्या आत इथं उपस्थित राहायचंय, नाणेफेक आपल्याला करायची आहे. या षटकारसाठी देखील रामदास दादा शेळके साहेबांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक जे नक्कीच असणार आहे. इथं देखील पहा क्लास दाखवलाय विनायकचा ब्लास्ट आणि ब्लास्ट फक्त आणि फक्त षटकार छेरान. चार चेंडू वरती 4 षटकार खेळलाय विनायक मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू वाईड, तिसरा चेंडू षटकार, चौथा चेंडू नो, पाचवा चेंडू वरती षटकार आणि सहावा देखील. आतापर्यंत 6 चेंडू टाकले गेले, 2 चेंडू खराब आणि 4 चेंडू वरती 4 षटकार येताना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिले. आता इथं युवराज सिंगच्या रेकॉर्डची बराबरी केली जाणार का, पाहिजे मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू वरती 6 षटकार खेळले जाणार का, फार मोठी प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. किशोर मराठेवरती केलेला इतका मोठा हल्ला तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये, विनायक नावाचं वादळ झंझावत निर्माण झालंय. इथं सामना हाय व्होल्टेज बनला गेलाय, पाहायचंय 5वा षटकार येणार का. आणि या वेळेस देखील चेंडू बिगिट आहे इथं पाहायचंय 5वा षटकार, लगोपाठचा 5वा षटकार. थँक्यू. पहा मंडळ एकदा टाळ्या
बाजवा विनायक साठी काय फलंदाजी आहे, पाच चेंडू वरती पाच आलेत, सहावा येणार का युवराज सिंगच्या रेकॉर्डची बरोबरी केल्यावर का। पाहत्या दिवशी देखील कायरन पोलंडने देखील हा विक्रम केलाय आणि या वेळेला सहावा देखील खेळलाय, सहा चेंडू वरती सहा षटकार खेळतोय। टाळ्याच्या गजरात सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत। काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, सामना काय रंगवला, सामना काय रंगला। अफलातून फलंदाजी विनायक नावाचं वादळ, विनायक वाजे आणि विनायक वाजे आणि विनायक वाजे, एकच नाव फक्त मैदानाच्या आतमध्ये आहे। संतोष दादा पवळे साहेबांच्या वतीने 2000 रुपये आणि त्याचप्रमाणे रामदास दादा शेळके साहेबांच्या वतीने 1000 रुपये, असं 3000 रुपयाचं पारितोषिक ह्या सहा चेंडूवरती सहा षटकारांसाठी असणार आहे। इतर एक असला गेलाय